भारत की वीर या संस्थेसाठी मदत म्हणून तारका फाउंडेशनच्या आशिष कांटे यांनी संयोजित केलेला आणि डॉक्टर रेवा नातू यांची संकल्पना असणारा अलंकृत हा दागिन्यांवरील कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस पडलाय. अक्षय कुमारचा भारत के वीरसाठी डॉक्टर अभिजित नातू व रेवा नातू यांच्या कोलाजतर्फे ही मैफिल करण्यात आली. यात अक्षय शेवडे तबला, उमेश पुरोहित पेटी, हेमंत पोटफोडे तालवाद्य, निवेदन मंजुषा उकिडवे आणि डॉक्टर मृणाल ढोंगडे आणि सहगायन सानिका सोमण, स्नेहल नाईक, क्रांती साठे, आरती मांडके यांनी केले. अलंकृता ही एक दागिन्यांवरची थीम आहे. आपले पारंपरिक दागिने, आपली सांस्कृतिक दागिने नवीन पिढीला कळावेत, आजच्या पिढीला कळावेत, यासाठी अलंकृता हे एक फक्त दागिन्यांवर बनवलेली एक मालिका आहे. त्याच या मालिकेमध्ये विविध प्रकारचे दागिने, दागिन्यांची खासियत, ते कसे बनवले जातात, ते कसे घातले जातात, त्यापासून कसं नटलं जातं, हे सर्व शृंखला या दागिन्यांची अलंकृतामध्ये दाखवलेली आहे. या दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पारंपरिकपासून आजपर्यंतचे महिलांचे आणि पुरुषांचे असे दोन्ही प्रकारचे दागिने या कार्यक्रमामध्ये दाखवलेले आहेत. ही अलंकृता ही संकल्पना डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर रेवा नातू यांची आहे. या संकल्पना अशी आहे की यांनी ही संकल्पना शोधून काढली अभिजित नातूंनी, पूर्ण दागिन्यांवर त्यांनी हा कार्यक्रम बसवलेला आहे. आता त्यात मी कसा आलो, त्याचं महत्त्व असं की हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे, परंतु पुण्यातल्या रसिकांना फार मागणी होती की हा कार्यक्रम पुण्यात व्हावा. आणि हा कार्यक्रम पुण्यात ठेवण्यामागचा अजून एक मुख्य उद्देश म्हणजे हा कार्यक्रम आम्ही तारका फाउंडेशनने पूर्णपणे मोफत ठेवलेला आहे. प्रेक्षकांकडून कुठलेही पैसे आम्ही या कार्यक्रमाकडून साठी किंवा तिकीट करून घेतलेले नाहीत, परंतु आम्ही प्रेक्षकांना विनंती केली की जर का आपण काही ऐच्छिक देणगी देऊ इच्छिता तर ती द्या, आम्ही ती शहीद जवानांसाठी काम करणारी भारत के वीर या संस्थेला समर्पित करणार आहोत. असेच तारका फाउंडेशन सामाजिक कार्य करत असते, त्यातलेच हे एक कार्य असं आम्ही समजतो.